नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार सोनल कुठे आहे सोने नमस्कार कर तू काय खातीयस नमस्कार नाही करणार कधी मग नमस्कार परीला थोडं भेटूया काय मी थोडी खुर्ची इथं जवळ घेतोय परी नमस्कार हसली <laughs> बघा आता तब्येत ओके झालेली आहे थोडी नाही का हां आणि परीला टोपी कशी दिसते छान तर आजचं टॉपिक असं आहे की आम्हाला एक गिफ्ट पाठवलेलं आहे त्यांना आम्ही नाही म्हटलं होतं तरी देखील त्यांना पाठवलं आणि एक जणाला मी नाही 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 नाहीच म्हटलं तर त्यांना मला काय मेसेज केले माहिती आहे का म्हणजे आम्ही परके आहोत आम्हाला समजलं आम्ही कोणीच नाही असं खूप काही बोललेत <laughs> तुम्हाला ते प्रूफ लागत असेल तर तुम्ही मला मागू शकता मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ देऊ शकतो माझ्याकडे आहे हो हो बागा। ए बागा। ए बागा। तर एक यांना हाव हो म्हटलं त्यांना ॲड्रेस वगैरे पाठवला तर त्यांना काय पाठवलं आहे बघा हे बघा पार्सल आलंय आम्ही तर ओपन करून बघितलंय पतलूनस कडून आलेले आहे काय ते काय ड्रेस अरे वा परीसाठी ड्रेस आलाय तर वा 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 वा, वा खूप छान असा ड्रेस आलेला आहे बघा कसा आहे सांगा मित्रांनो आय थिंक मला येईन मला वाटतं तिला येईल तो नु? तर त्यांचं नाव आहे विनया जोशी थँक्यू थँक्यू तुम्ही आम्हाला गिफ्ट पाठवलं आमचे सबस्क्रायबर आमचे मला वाटतं फेसबुकवर त्यांना मला मेसेज केला फेसबुकवर पाठवलं आहे परी ए परी तुला ड्रेस आवडला पिल्लू नाही काय नाही कळत ग अजून माझ्या लेक्कीला तर हा ड्रेस तुम्ही तिला घालून दाखवणार आहात का बरं ठीक आहे आम्ही थोड्या वेळाने तिला घालून दाखवतो काय आणि थँक्यू सो मच हा ड्रेस पाठवल्याबद्दल खूप छान असा ड्रेस आहे आणि हा पोहचलाय आमच्या जवळ व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतोय आणि प्लीज मित्रांनो काही गिफ्ट वगैरे पाठवू नका नाही का तुम्ही आमचे व्हिडिओज बघताय तेच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे परी हे hey, परी काय विषय बेटा तुझा हा परे हो परीचं नाव काय ठेवणार आहे बरेच लोक विचारतायत आम्ही सध्या सांगणार नाही आहोत आम्ही लय वेळा सांगितलं हा तर परीचं बारसं होणारच आहे लवकरच तुम्हाला यायचं आहे मित्रांनो जे आमचे जवळपास असतील त्यांना नक्कीच या लांब असतील तर नका येऊ तुम्ही व्हिडिओ बघू शकता नाही का यायचं या नका म्हणतो आगी एवढे दुरून येतील बिचारे बरं ठीक आहे या बाबा बरं बरं तसं काही नाही आमचं म्हणजे आम्ही काही फोर्स वगैरे नाही करत तुम्हाला यायचं असलं तर नक्कीच या राहणे सोय सुद्धा या प्लेज नाही घर वगैरे झाल्यानंतर मग राहायची सोय पण होऊन जाणार आहे आणि आता सगळे सणवारे सुरू झालेले आहेत सगळे सण वगैरे आता रक्षाबंधन आणि कोमल रक्षाबंधनला आय थिंक मला वाटतं कुठेतरी जाणार आहे ती असं म्हणत होती माझ्या कानावर उडत उडत खबर आली अशी कुठेतरी जाणार आहे मग काना उडत उडत खबर आली अशी की आहो मी जाऊ का माझ तर नेहमी जायचं असतं म्हणणं पण तीच स्वतः जात नाही आमचं म्हणणं नाही ना असं थोडीच असतंय तिचे पण आजी आजोबा आहे तिकडे मम्मीच दोन चार दिवसासाठी जाईन कोमल आणि मग येईल वापस तर दोन चार दिवस आपल्याला सांभाळून घ्यायचं आहे की नाही परे नाही जायचं तर परी आता काही दिवसांना चॉकलेट खायला लागेल सध्या तर काही नाही आणि दोन दिवसापासून चांगलं ऊन पडलंय आज थोडं आव्हाळ बघा आहे की नाही थोडा पाऊस येतोय आहे तीन ज्यांना आम्हाला ओललं पण होणार नाही आम्ही तर अशी आहे आमची परी तुम्हाला परी लावायच्यामुळं आणि हो कालच्या व्हिडिओचं बोलायचं झालं ते पण बोलतोय मी थोडं कालच्या व्हिडिओचे मी कमेंट्स बंद केल्यात तर मित्रांनो तुम्हाला खरं सांगतोय मी एक गोष्ट सांगा मला आता कोमल मित्र पर्सनली विचारतो कारण की कोमलच्या घरच्यांनी सुद्धा फोन केला होता कोमलला केला होता बोललेत हां तर त्यांच्यासाठी होता मी त्यांना फोनवर नाही बोललो कोमल बोलली होती तर तुम्हाला उत्तर देतोय मी आता सगळ्यांना जेवढ्या लोकांना हर्ट झाला तो, तो, तो व्हिडिओ की परी त्या व्हिडिओमध्ये होती आणि सोनला असं म्हणजे मागायचं ते वगैरे हात वगैरे करत होती तर त्याचं उत्तर सांगतोय मी आता जर कधी उद्या चालून, चालून आसल, आसल, वा तसं होणार नाही पण उद्या चालून जर कधी एखादी फिल्म असल एखादं वेब सिरीज असेल किंवा एखादं सिरियल असेल त्यामध्ये समजा परीला रोल आला तसा रोल करायला तुम्ही काय म्हणसाल माझी मुलगी टी व्हीमध्ये काम करतेय म्हणसाल माझी मुलगी मोठी होतीये म्हणसाल ना म्हणसाल का नाही म्हणसाल मग व्हिडिओसाठी तुम्ही बरं नाही म्हणता म्हणजे व्हिडिओ मध्ये बघितलं तुमचा जीव तुटतो आणि टीव्ही मध्ये बघितलं जीव तुटत नाही हा मग हे कुठलं न्याय आहे असा तर हे चुकीचं आहे आणि मित्रांनो आम्ही व्हिडिओ बनवतो तर आम्हाला सगळे जे आमच्या मधले आमच्यामध्ये जे आहेत गट्स वगैरे काय म्हणा किंवा जे काय असतील ते ते तुमच्यापर्यंत पोहोचवणे पोचवता पोहोचवावं असं मला वाटतंय पर्सनली आणि ती कन्सेप्ट माझी होती त्यामध्ये सोनल आणि परी दोघीजणी होत्या तर मला वाटलंय ते व्हिडिओ ओके म्हणून मला काही प्रॉब्लेम वाटला नाही तर बस एवढंच मला त्यांना उत्तर होतं सगळ्यांना मला कमेंट्स पण खूप वाईट वाईट आल्या की मुलीचा यूज करतोय पैशासाठी अससाठी त्यासाठी लाईक साठी युज करतोय अरे बाबा युट्यूबला कोणी भीना लाईक लाईक साठीच करता सगळेजण ऍक्सेप्ट करा ती गोष्ट येतात ना मग सोनल तर किती आणि व्हिडिओ म्हणते माहितीये का मग का मागच्या मागच्या वेळेस सोनलने ती कपडे फाडले होते तुम्ही बघा तिच्या प्रोफाईल एक व्हिडिओ आहे तिचा तसा गरिबीचा हा आणि परे ए परी काय ग बाई सगळे बोलताय मला तुझ्या नादामध्ये तुम्ही करता आळस आता आता आळस दिला परी ना परीच्या हातातले ते काढावं लागले आम्हाला मनगटी कालच्या मुळ मुळे <laughs> कसं ते बनते मग घालू ना परत ते एकदम आधीच बारीक घालते ते हाताला कसच होते ते मग आता मोठे करून घालू ना थोडे तर असा काही विषय आहे मित्रांनो आता तुम्ही सुद्धा या गोष्टी विचार करा आ, मी अचानकच हा मी अचानक व्हिडिओ टाका पण व्हिडिओ आणि रियालिटी ह्या दोन्हीमध्ये खूप सारा फरक असतो सा तसा विषय वेगळा असतोय म्हणा ते मान्य आहे मला त्याचा काही विषय नाही तसा वाईट वाटणं साहजिक आहे पण तो जेव्हा व्हिडिओ हार्ट टचिंग होईल तेव्हाच तो व्हिडिओ लोकांना कळेल ना काय असते त्याची तळमळत हो की नाही तसं कळणार आहे का नाही कळणार तसा तेच मला एवढं सगळे व्हिडिओ जे पण पाहिलेले पाहिलेली काही वाटलं नाही त्यांना पहिल्यांदा हा तर चला आता आम्ही परीला तो ड्रेस घालून दाखवतो तुम्हाला आणि मग भेटतो चला तर बघा कसा दिसतोय परीला ड्रेस मस्त आहे की परी आवडला तुला बेटा आवडला हाय की नाही हा तर थँक्यू म्हणा विनया मावशीला थँक्यू हा आम्हाला ड्रेस खूप आवडला आणि साईज पण बरोबर आली जेणेकरून अजून एखाद महिना जाईन oh. नाही का हा छान वाटला ड्रेस खूप छान आहे क्वालिटी पण छान आहे कलर पण छान आहे आणि तुमची चॉईस पण छान आहे oh. काय परीला खूप आवडला आहे की नाही परी परी बर oh. oh. ah, पर थँक यू मॅंक यू थँक यू मन हा म्हटली बरं का थँक्यू समजून घ्या आता तिच्या भाषेमध्ये काय आहे ना परी थँक्यू हा तर असं आहे बघा हा ड्रेस आलाय त्यासाठी थँक्यू बाकी कोणी गिफ्ट वगैरे जास्त पाठवू नका काही प्लीज ऍड्रेस पण विचारू नका तुम्ही ऍड्रेस मला विचारता मी कधी मध्ये मेसेज चेक करतो डीएम चेक करत असतो काय आता तुम्ही परीच्या पार्शल येणार तेव्हाच या डायरेक्ट आमच्याकडे जेवण घेऊन करा मस्त पैकी पण काय हा ऐकलं का मित्रांना आईचं असा विषय आहे आणि परीला ड्रेस आवडलेला आहे खरंच थँक्यू त्यासाठी बस आजच्या व्हिडिओ मध्ये फक्त एवढंच होतं बाकी काही नाही आहे ना परे परिवार ए परिबाळ तुला यायचं माझ्याकडं पप्पाकडे यायचं निस्त मारत राहते ती हा तर बघा हा एक ड्रेस आलेला आहे हा ड्रेस दुसऱ्या दिवशी आला ज्या दिवशी आम्ही व्हिडिओ शूट केला त्या दिवशी एकच आला हा दुसरा यायचा बाकी होता म्हणून तो व्हिडिओ आरतच झालता आता माझा तुम्हाला हा व्हिडिओ टाकला दिसत असेल तर फुल स्लीव्हचा ड्रेस आला आणि त्याच ताईंना पाठवलेला आहे ज्यांचं मागच्या व्हिडिओ म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये नाव सांगितलं आम्ही तर थँक्यू कसं वाटतंय बघा परीला हा ड्रेस कसा वाटतोय परी परी ए परे मस्त परिवार आवडला बेटा तुला ड्रेस तुला हसली 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 पण प्रॉब्लेम असा व्हायला ना ती तोंडात घालते हा आता तिला दोन महिने पाहिजे का नाही दोन महिने तरी येईन तो ड्रेस मला वाटतं आणि त्यावर पॅन्ट नाही आली फक्त तेच आले चड्डी आम्ही दुसरी घातली आणि टोपी म्हणून घातली की आबाळ आले तर कसं वाटलं सांगा आम्हाला हा ड्रेस नाही का परी आवडला ना बेटा तुला परिबाळ आवडला ना तुला आवडला 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 तर एक पिंक आला आणि दुसरा पिंक आहे हो ना व्हाईट आणि पिंक आहे हां छान मस्त तर चला बस आता हे व्हिडिओ एवढाच होता बाकी व्हिडिओ ते बघा वातावरण खूप छान आहे इकडे मस्त मामा हां मग तू ती डोके हात दी हात दी कोण तुझे डोक निचा डोका असं हात ना लagit केस हां कोणी असे नाही परी बाय आहे आपली ती आहे की नाही तर सांगा कसा आला परीला ड्रेस मस्त आला का मित्रांनो सांगा कमेंट्स मध्ये काय चला आता मी जाऊ का मग ऑफलाईन चला आता मित्रांनो बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर काळजी घ्या मस्त खा स्वस्त राहा भेटू आपण नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय